जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनल मध्ये रोज वेगवेगळे नवनवीन विषय, अध्यात्माविषयी, घराविषयी आणि आता पुढे इथून पुढे आपल्या जॉबविषयी काही नवीन नवीन विषय घेऊन येणार आहोत। तर आजचा असाच एक नवीन आणि छान वेगळा विषय आहे, तो आपला अध्यात्माचा विषय आहे। आणि तो विषय काय आहे हे जाणून घेऊया आपण। तर आपला नवीन विषय आहे, आजचा विषय आहे की या कोहळा, कोहळ्याविषयी, की हा कोहळा आपण आपल्या घराच्या दारावर किंवा जर तुमच्याकडे जर दुकान असेल तर दुकानाच्या दारावर, दुकानाच्या वास्तूमध्ये किंवा एखादी जिथे तुमचा व्यापार असेल त्या ठिकाणी हा कोहळा कसा बांधायचा, का बांधायचा, कोणत्या दिवशी बांधायचा, कोणत्या वेळेस बांधायचा, हे सगळे या प्रश्नांची उत्तरं, त्याचप्रमाणे हा कोहळा कसा बांधायचा, याची पोळा कोणत्या दिवशी बांधायचा आपल्या दाराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, दाराच्या वर कोणत्या दिवशी बांधायचा, कोणत्या वेळेस बांधायचा, याची पूजा कशी करायची, त्याचप्रमाणे याचं महत्व काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की व्हिडिओ सगळ्यांनी स्किप न करता पहा। आणि या कोहळा बांधायची कृती कशी आहे, त्याचप्रमाणे या कोहळ्याचं महत्व काय आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहेत। आणि ह्या व्हिडिओची, या कोहळ्याची मी आता पूजा करणार आहे, त्याचबरोबर पूजा करता करता तुम्हाला सगळी माहिती मी शेअर करणार आहे। तर मैत्रिणींनो, हा कोहळा कधी बांधायचा, तर हे सगळं आता तुम्ही जाणून घेऊया, कसा जाणून घ्या। तर ते आधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्याकडे जी अशी काही आध्यात्मिक, त्याचप्रमाणे घराविषयी, त्याचप्रमाणे बाहेर जाणाऱ्या बाहेर जॉब करणाऱ्या महिलांविषयी जी काही माझ्याकडे माहिती आहे, ती माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करता येईल। आणि जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हाच तुम्हाला ही माहिती मिळेल। त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि त्यातला ऑल ऑप्शन दाबा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तर चला बघून घेऊया हा कोहळा आपल्या घराच्या, आपल्या घराबाहेर, घराच्या दाराच्या वर, प्रवेशद्वाराच्या वर कसा बांधायचा, त्याचं पूजन कसं करायचं, कोणत्या दिवशी बांधायचा, चला सविस्तर माहिती बघून घेऊया। सोबत मी पूजा पण करते आणि तुम्हाला माहिती पण सांगते। तर चला बघूया, हा कोहळा जेव्हा आपण आणू तेव्हा हा कोहळा सहसा शक्यतोवर लहान साईजचा आणा आणि देठाचा आणा, याला देठ असलं पाहिजे। तर आणि आणल्यानंतर हाच कोहळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच याचं पूजन करायचं आपल्याला। तर पूजन कसं करायचं बघून घेऊया। कोहळा आणताना थोडा वजनाला कमीच आणायचा, कारण आपल्याला तो घराच्या बाहेर लटकवायचा असतो। तर चला बघून घेऊया कोहळ्याविषयी संपूर्ण माहिती। घरात, दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या, येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा हा प्रवेशद्वाराच्या वर लावला जातो। आता कोहळा लावण्याची योग्य पद्धत काय आहे आपण ते जाणून घेऊया। कोहळा आणताना देठ असलेला आणावा। आणल्यानंतर कोहळा स्वच्छ धुवावा। त्याच्या समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वास्तिक काढायचे असते। त्याआधी आपल्याला वरपासून खालपर्यंत अशा प्रकारे, जे मी दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, काजळाची आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। येणे यामुळे काय होईल की कोहळ्याचे दोन आपले सारखे भाग होईल। आता त्यांच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वास्तिक काढायचे आहे। स्वास्तिक नेहमी कुंकवानेच काढायचे असते आणि ओम हे अष्टगंधाने काढावे। हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कुंकवाने स्वास्तिक काढलेला आहे आणि हा जो स्वास्तिक तुम्हाला कदाचित उलटा दिसत असेल, कारण आपण फ्रंट कॅमेरा लावलेला आहे त्यामुळे स्वास्तिकाचं चिन्ह हे उलटं तुम्हाला दिसत असेल, पण मी ते स्वास्तिक सरळ काढलेलं आहे। आता स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला अष्टगंधानी ओम काढायचा आहे। चला बघून घेऊया ह्या स्वास्तिकामध्ये हा स्वास्तिक अगदी पूर्ण योग्य पद्धतीने काढायचा। आता बरोबर त्याच्या समोरील बाजूस काजळाच्या काजळ रेष ओढलेल्या दुसऱ्या बाजूस बरोबर स्वास्तिकाच्या समोरील बाजूस आपल्याला ओम हे चिन्ह काढायचं आहे आणि ओम आपल्याला अष्टगंधानीच काढायचा आहे। बघून घेऊया आपण ओम कसा काढायचा ते। बघा, अगदी स्वास्तिकाच्या समोर बिलकुल ओम काढायचा आहे आपल्याला। आणि हा अष्टगंध पाण्यामध्ये भिजवून मी
ओम काढून घेत आहे। तुम्हाला ओम सुद्धा हा उलटा काढलेला दिसेल, कारण ते कॅमेरामुळे तसा तसा प्रभाव झालेला आहे। तर चला आता याची माहितीसुद्धा आपण जाणून घेऊया की समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वास्तिक काढायचे असते। स्वास्तिक हे कुंकवाने व ओम अष्टगंधाने काढायचे असते। त्यानंतर आपल्याला हा कोहळा देवाजवळ ठेवून याची योग्य पद्धतीने पूजा करायची आहे। पूजा करताना आपल्याला या कोहळ्याला हळद, कुंकू, अक्षदा, अगरबत्ती व दिवा, अगरबत्ती आणि दिव्याने आपल्याला त्याला कोहळ्याला ओवाळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला देवाजवळ हा कोहळा ठेवून आपल्याला कोहळ्याची प्रार्थना करायची। बघा, हे आता मी चिन्ह दोन्ही चिन्ह काढून घेतलेले आहे, काजळाची रेष काढून घेतलेली आहे। आणि आता तुम्हाला आता आपल्याला हा देवाजवळ ठेवून, हा मी माझ्या देव्हाऱ्याजवळ ठेवलेला आहे, देवाजवळ ठेवून आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल असेल तर फूल वाहून आपल्याला कोहळ्याची पूजा करायची आहे। आणि त्या कोहळ्याला आणि आपल्या देवाजवळच्या आपल्या कुलदैवताला आपल्या घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि आपल्या घरात व घराबाहेर ते आपल्या घरात व घराबाहेर बाहेरील सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण करण्यासाठी त्यांना मनोमन विनंती करायची आहे। आणि हे कोहळे घराच्या बाहेर आपल्याला शिंकाळ्यात टांगायचे आहे किंवा एखाद्या लाल कापडात टांगले तरी चालेल। आणि हा कोहळा आपल्याला प्रवेशद्वारावर अशा पद्धतीने टांगायचा आहे की कोणीही आपल्या घरी बाहेरून जी येणारी व्यक्ती असेल त्या व्यक्तींची नजर या कोहळ्यावर पडली पाहिजे आणि ती व्यक्ती या कोहळ्याखालून आपल्या घरात त्यांचा प्रवेश झाला पाहिजे। म्हणजे दाराच्या वर कोहळा अशा पद्धतीने लावायचा की त्या कोहळ्याखालून कोणीही आपल्या घरी प्रवेश केला पाहिजे। त्यानंतर कोहळा टांगल्यानंतर कधी कधी 8 दिवसांच्या आत हा कोहळा खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते। अशा वेळी कोहळा सडतो, त्यातून पाणी गळते। जस असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा व पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा। कदाचित सुरुवातीला लवकर लवकर खराब होतो, याचं कारण असं की जर तुमच्या घरामध्ये अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर कोहळा लवकर खराब होतो। नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो। तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळीची अमावस्या या वेळी कोहळा खराब झाला नाही तरी तो आवर्जून बदलावा, कारण ह्या तिथी कोहळा बांधण्यासाठी अगदी योग्य मानल्या गेलेल्या आहे। एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावतानासुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा। म्हणजे आपल्याला हा कोहळा बांधताना तो कोहळा शनिवारी किंवा अमावस्येला बांधायचा आहे आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता ह्या कोहळ्यावर आपल्याला आपल्या देव कुलदेवतेचा किंवा तुमचे जे कोणले इष्टदेव आहे त्यांचा एक माळ जप करायचा आहे आणि कोहळ्याला विनंती करायची आहे आपल्या घराचं रक्षण करण्याची। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कोहळा व घरात व व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून येणाऱ्यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्तीचा निगेटिव्ह एनर्जीचा आपल्या घरावर परिणाम होत नाही, ती कोहळ्यामुळे तिथेच अडवली जाते। पूजन आता करून घेतलेलं आहे आणि यावर आपण 11 माळी पण घेतलेले आहेत आणि माहिती तर तुम्हाला सांगितलेली आहे। आता हे जे कोहळा आहे हे आपण एका लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्याला हे आपल्या दाराच्या वर हे बांधायचं आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर का कोहळा मिळाला तर नक्की आता येणाऱ्या अमावस्येला तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर नक्की कोहळा बांधा। श्री स्वामी समर्थ।